आता सिंदखेड राजा ऐतिहासिक स्थळाची माहिती QR कोड मधून. मी सिंदखेड राजा बोलतोय. ह्या QR कोड ॲपच्या माध्यमातून राज्य पुरातत्व विभागाकडून ऐतिहासिक स्मारकांना QR कोड लावण्यात आला असून आता पर्यटकांना मोबाईलच्या सह्याने राज्यातील ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळणार आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग बुलढाण्यात झाल्यामुळे पर्यटकांना सुद्धा याची उत्सुकता लागलेली आहे. जागतिक वारसा दिनानिमित्त मी सिंदखेड राजा बोलतो या ॲपचा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या राजवाडा येथे शुभारंभ करण्यात आलाय. मोबाईलमधील प्ले स्टोअरमध्ये जाऊन ॲप्स ओपन केल्यानंतर सर्वप्रथम वास्तूला लावण्यात आलेल्या ॲप स्कॅन केल्यानंतर त्या व्यक्तीचे नाव घेऊन नमस्कार, तुम्ही आज सिंदखेड राजा येथे आला आहात, आता तुम्ही उभे आहात मा जिजाऊच्या जन्मस्थळावर, अशा प्रकारची सुरुवात पाहायला मिळते. पर्यटकांनी सिंदखेड राजा येथे आल्यानंतर मी सिंदखेड राजा या नावाचे मोबाईल ॲप्स डाउनलोड करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक ठिकाणांची संपूर्ण माहिती मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. राजे लाखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यासह ऐतिहासिक 10 ते 12 ठिकाणच्या वस्तूला QR कोड लावण्यात आला आहे. सर्वच क्षेत्रात डिजिटलचा टेक्नॉलॉजीचा उपयोग होताना दिसून येत आहे. त्यांचा उपयोग करून राज्य पुरातत्व विभागाच्या वतीने राज्यातील पहिलाच उपक्रम राबवून आगळी वेगळी सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक वास्तूला भेट देण्यासाठी येत असतात. परंतु काही वेळेस या ठिकाणी ऐतिहासिक वास्तूची माहिती देण्यासाठी गाईड नसल्यामुळे पर्यटकांना तिथली संपूर्ण माहिती मिळत नाही, त्यामुळे पाहणीसाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होतो. याच गोष्टीचा विचार करून राज्य पुरातत्व विभागाच्या वतीने डिजिटल टेक्नॉलॉजीचा उपयोग करून QR कोडचा वापर केला आहे. आज 18 एप्रिल जागतिक वारसा दिन. या जागतिक वारसा दिनानिमित्त पुरातत्व विभागाच्या माध्यमातून आम्ही आज इथे मी सिंदखेड राजा या नावाचा ॲप लॉन्च केलेला आहे. हा ॲप करण्याचा उद्देश एकच आहे की सिंदखेड राजाला खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात आणि त्या पर्यटकांची नेहमीच निराशा होत होती की बाबा आम्हाला इथे आल्यावर माहिती मिळत नाही, कोणी इथे माहिती सांगणारं नसतं. तर आमचा त्या तेव्हापासून प्रयत्न होता की असं काहीतरी करावं की ज्यामुळे पर्यटकांना या ॲपचा आणि या सिंदखेड राजाची आणि या स्पेशली जिजाऊंच्या जन्मस्थानाची माहिती मिळावी. तर हाच एक उद्देश ठेवून आम्ही हा आज एक ॲप लॉन्च केलेला आहे मी सिंदखेड राजा. तर जास्तीत जास्त पर्यटकांनी इथे यावं, त्याचा लाभ घ्यावा. खूप सोपी पद्धत आहे, ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे. तो ॲप तुमच्याशी बोलणार आहे, तुम्हाला हव्या त्या लँग्वेजमध्ये बोलणार आहे. आणि सुरुवातीला आम्ही इथल्या हा राज्य पुरातत्व विभागाच्या या मॉन्युमेंटला सुरुवात केलेली आहे. हळूहळू आमचा प्रयत्न हाच राहणार आहे की सिंदखेड राजामध्ये जेही राज्य पुरातत्व विभागाची संरक्षित स्मारक आहे त्या ठिकाणी आम्ही हा ॲप लवकरच घेऊन येऊ म्हणून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. थँक्यू.